भारतीय जनता पार्टीच्या आजीमाजी आमदारांच्या वादात महिलांसाठी उभारण्यात येणारं 100 खाटांचं रुग्णालय अडकले. 2013 पासून मंजुरी मिळालेल्या रुग्णालयाला स्थानिक राजकारणामुळे जागाच उपलब्ध होत नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून देखील जुन्या नव्या भाजपच्या नेत्यांमधील वाद मिटत नसून रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा इशारा उपमहापौरांनी आमदारांना दिला आहे. नाशिकचे माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र आणि उपमहापौर प्रथमेश गीते आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय. महिला रुग्णालय कुठे उभारायचं या मुद्द्यावरून आता हा वाद रंगलाय. भाभानगरमध्ये महिलांसाठी सुचवलेल्या रुग्णालयाला वसंत गीते यांचा विरोध असून यासाठी प्रथमेश गीते यांनी भाभानगर परिसरातील नागरिकांना घेऊन महापौरांची भेट घेतली आहे. भाभानगरमध्ये कुठल्याही परिस्थितीत रुग्णालय होऊ देणार नाही असा निर्धार केलाय. महासभेत ठराव करून 100 खाटांच्या रुग्णालयासाठी टाकळी रोडवरची जागा निश्चित केली होती. मात्र आमदारांनी पदाचा गैरवापर करून दबाव आणत परस्पर भावानगरमधील जागेचा ठराव केल्याचा गंभीर आरोप उपमहापौरांनी केला आहे. एक ठेकेदार आहे, त्याचा बंगला आहे, तिथून त्या माणसासाठी हे हॉस्पिटल आमच्या या एवढ्या लोकांचा तिथं आम्ही विरोध घेणार का? मला एक कळत नाही, एवढा हट्ट का करावा? प्रेशरच केलं असेल ना आमदार आहे, त्या प्रेशर केलं असेल. आणि पण मी उपमहापौर, मी लोकप्रतिनिधी विचारायचा, मला विचारलं पाहिजे ना, मला विचारणं घेतले ना. आणि आम्ही सगळेजण मिळून तिथे हॉस्पिटल तर होऊ देणार नाहीच, कारण आमच्या पूर्ण एरियामध्ये तेवढं एकच जॉगिंग ट्रॅक आहे की जिथे मुलं खेळायला येतात आणि सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळ्या लेडीज फिरायला सकाळ संध्याकाळ सगळेजण येतात. आम्ही लोकांनी कुठे जायचं? आम्ही बॉम्बे नाक्याला जायचं का सगळ्यांनी फिरण्याकरता रोज? ते मुलं घेऊन आम्ही बॉम्बे नाक्यावर खेळायचं सगळ्यांनी. महिला रुग्णालयासाठी सुरुवातीला शालिमार चौकातली जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर वडाळा गावात रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी भाजपचे आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी केली होती. मात्र तत्कालीन अपक्ष नगरसेवकानं तो प्रयत्न हाडून पाडला. त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी यात लक्ष घालून भाभानगरमध्ये रुग्णालय उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्याला प्रथमेश गीतेंनी विरोध करत टाकळी परिसरातील जागा महासभेच्या ठरावानं निश्चित केली. त्यावर आता देवयानी फरांदे यांनी थेट पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या पातळीवरून सूत्र हलवून भाभानगरमधील जागेसाठी हट्ट कायम ठेवलाय. प्रत्येक महिला जी आहे ही गरोदरपणी खासगी रुग्णालयामध्ये जाऊ शकत नाही आपल्या उपचारासाठी, आणि त्यासाठी तिला हक्काचं शासनाकडचं एक माहेरचं हॉस्पिटल असावं ही माझी मनापासूनची भावना आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हॉस्पिटल होणं हे गरजेचं आहे. गीते आणि फरांदे यांच्यातील वाद तसा जुना आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार वसंत गीतेंना देवयानी फरांदे यांनी पराभवाची धूळ चारली होती. ती सल आजही त्यांच्या मनात कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुका 2 वर्षावर येऊन ठेपल्या असल्यानं दोघांनी नाशिकमध्ये मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर हे राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. रुग्णालयाच्या वादात पक्षश्रेष्ठींच्या डोक्याला नाहक ताप झालाय. एकीकडे पक्षात नव्यानं दाखल झालेल्यांना गोंजरायचं आणि दुसऱ्या बाजूला जुन्या लोकांना सांभाळायचं अशी कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागते. त्यामुळे भाजप नेते कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे संपूर्ण नाशिक शहराचं लक्ष लागलंय. कारण या एका निर्णयावर भाजपचं नाशिकमधील पुढचं राजकारण अवलंबून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.